जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। जामनेर तालुक्यातील एका गावात 6 वर्षीय अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून तिला जीवेत ठार मारल्याची घटना घडली असून या घटनेतील आरोपीस त्वरित अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टात सदरचा खटला चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याबाबत संतप्त ग्रामस्थांनी तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे। जामनेर तालुक्यातील एका गावात आदिवासी भिल्ल समाजाच्या 6 वर्षीय बालिकेवर अत्याचार करून जीवेठार मारले आहे असे कृत्य करणारा सुभाष उमाजी नाईक याला त्वरित अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सदरचा खटला चालवून फाशीची शिक्षा त्याला देण्यात यावी, अन्यथा समाजामार्फत रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशा स्वरूपाचे निवेदन जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांना देण्यात आले आहे। अरे आरोपीचा करायचं काय? खाली डोकावरती पाय। आरोपीचा करायचं काय? खाली डोकावरती पाय। या बडगावचं करायचं काय? खाली डोकावरती पाय। या बडगावचं करायचं काय? खाली डोकावरती पाय। फाशी द्या, फाशी द्या। आरोपीला फाशी द्या। फाशी द्या, फाशी द्या। आरोपीला फाशी द्या। एक वरा दोन पाव। आरोपी बाहेर काढो। अरे आरोपीला फाशी झाली पाहिजे। ये आरोप आजच्या या आंदोलनाच्या अनुषंगाने ज्या भावना आहेत आपल्या सर्वांच्या या निश्चितच शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा आमच्याकडून होणार आहे। स्वतः माननीय पालकमंत्री महोदय, माननीय जिल्हा अधीक्षक साहेब आणि सर्व यंत्रणा ही चिंचखेड्याला व्हिजिट त्यांनी दिलेली आहे। सर्व जो काही आपल्या ज्या मागण्यांच्या अनुषंगाने जी काही कारवाई करायची आहे ती तातडीने करण्याच्या सूचना देखील वरिष्ठांनी दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने सर्व यंत्रणा हे काम करत आहे। आपल्या ज्या भावना आहेत ह्या आपल्या निवेदनाच्या अनुषंगाने मी माननीय जिल्हाधिकारी महोदय तसेच शासनाला सादर करत आहे। धन्यवाद। आज जामनेर तालुक्यामध्ये जामनेर तहसील कार्यालयावर सर्व समन्वय समिती व सर्व समाज बांधव व आपल्या जामनेर तालुक्यातील सर्व गावकरी मंडळी तसंच जनता आमचा आजचा जो मोर्चा आहे हा जामनेर तालुक्यातील चिंचखेडा या गावामध्ये एक आदिवासी समाजाची चिमुकली, तिचं नाव जान्हवी आहे, ती 5 वर्षाची मुलगी, हिचा एका नराधमाने बलात्कार करून तिला मारून टाकलेला आहे, तिचा खून केलेला आहे। ही घटना घडून आतापर्यंत 24 घंटे पलटून गेलेले आहेत, तरीसुद्धा आरोपी पोलीस कस्टडीमध्ये नाही, त्याला आतापर्यंत अटक केलेला गेलेला नाही। पोलीस प्रशासन त्यांच्या मागे धाव घेत आहे, परंतु आमची एकच मागणी आहे की तात्काळ त्याला अटक करावी, कारण की आपला महाराष्ट्र पोलीस पूर्ण देशामध्ये एक नंबर आहे। महाराष्ट्र पोलीसची अशी
पॉलिसी आहे की आरोपी जास्तीत जास्त 2 ते 3 घंट्यामध्ये त्याला अटक केलं जातं. परंतु आमचं एकच म्हणणं आहे की हा छोटासा कार्य हा छोटासा जो आरोपी आहे हा जाण अडाणी आहे, त्याला बाहेर जाता येणार नाही, त्याला काहीच माहीत नाही बाहेरचं, पण तो अद्याप सापडलेला नाही. याला अटक करावी, लवकरात लवकर अटक करावी आणि त्याला फाशीची शिक्षा द्यावी. आमची सर्व समाजाकडून आपलं शासनाकडे प्रशासनाकडे आमची मागणी आहे. आज कशा पद्धतीने आंदोलन आमचं आंदोलन अशा पद्धतीने आहे की त्या मुलीला लवकरात लवकर न्याय नाही मिळाला पाहिजे. फास्ट ट्रॅक पद्धतीनुसार तिला न्याय मिळाला पाहिजे. कारण की आम्हाला अशी अवस्था दिसते की काहीच प्रोसेस चाललेलं दिसत नाही, शांतगतीने चाललेलं आहे. कारण की बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो कुठे काही चोरी जरी झाली तर चोर फक्त अर्ध्या ते एका तासामध्ये पकडला जातो, पण हा खुनी आजपर्यंत पकडला गेलेला नाही. ही खूप मोठी शोकांतिका आपल्या जामनेर तालुक्यातली आणि आपल्या महाराष्ट्राची आहे. ज्या देशामध्ये आपण मुलीला भेटी पाठला येत नाही, तिचा आरोपी आपल्या सापडला जात नाही, ही खूप मोठी शोकांतिका आहे. मला शासनाला आवाहन करायचं आहे, विनंती करायची आहे की तुम्ही लवकरात लवकर आरोपीला पकडा आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा द्या. कठोरात कठोर शिक्षा म्हणजे त्याला फाशीची शिक्षा द्या. सर्व समाज आपल्या सोबत आलेला आहोत. आम्ही शांतपणे या गतीने आम्ही हाता निषेध मोर्चा काढलेला आहे. जर का आरोपीला 2 दिवसामध्ये अटक केलं गेलं नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रामध्ये छेडले जाईल असं मी सर्व समाजाच्या वतीने आणि सामाजिक संघटनेच्या वतीने मी सरकारला आवाहन करतो. माझं नाव सुधाकर सोनवणे, मी आदिवासी समाजाचा सामाजिक सेवक आहे आणि तसंच सर्व सामाजिक संघटना इथे एकलव्य संघटना असतील, आदिवासी एकता परिषद असतील, एकलव्य परिषद असतील, क्रांती सेना असतील, आदिवासी एकलव्य क्रांती सेना असतील, अशा बहुसंख्य संघटना या ठिकाणी उपस्थित आहे. आणि ह्या संघटना आमच्या सर्व या चिमुकलीच्या आई वडिलांच्या सोबत आहे, त्यांच्या दुःखामध्ये सामील झालेलं. एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटतंय की किती ही घटना मोठी आहे आणि काय नेमकी तुमची मागणी? खूप मोठी घटना आहे. आज लहान पोरीसोबत बलात्कार झाला आणि त्याचे त्याला मारला बी, त्याला जीव गेला, त्याच्या आई वडिलांना त्यांना खूप दुःख झालेलं आहे. आणि सर्व आमच्या जामनेर तालुक्यामधले भुसावळ तालुक्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये आम्हाला सर्वांना दुःख आहे. मला हेच विनंती आहे की आरोपींना अटक करायला पाहिजे आणि ते चिमुकलीला न्याय भेटायला पाहिजे. आज तिच्यासोबत झाला, उद्या चालून कोणा नका सोबत व्हायला पाहिजे. मला महाराष्ट्र पोलिसावर खूप भरोसा आहे आणि जळगाव जिल्ह्यावर खूप पोलिसावर भरोसा आहे की आम्हाला न्याय भेटू शकतो. आणि मला खूप अभिमान गर्व आहे की आम्हाला न्याय भेटतील. आणि माझी हेच विनंती आहे की आरोपींना अटक करायला पाहिजे, ते चिमुकलीला न्याय भेटायला पाहिजे. आमची एकलव्य समाज हर सर्वी गोष्ट सर्वी समाज धर्म आहे, आमचा ह्या सर्वांची एकता आहे. आम्ही चाहत आहे की सर्वांना आम्हाला न्याय भेटायला पाहिजे. मला हे सरकारनं आणि जामनेर पोलीस स्टेशनला सरांना हेच विनंती आहे पोलिसांना की त्यांना आरोपीने लवकरच अटक करायला पाहिजे. त्याच्या फॅमिलीला जे आरोपी आहे त्याची फॅमिलीला बोलवा ना करा. आता 24 तास झालेलं कोणालाच बोलवणं नाही केलेलं आहे. मला हे हात जोडून विनंती आहे जामनेर पोलिसांना, आमच्या सरांना, पी ए सर, DYSP सर, आमचे जे आहे पोलीस प्रशासन, आम्हाला विनंती आहे की ते लोकांना अटक करायला पाहिजे. मी आशाबाई भगवान ठाकरे, मी भुसावळकंडार येऊन आलेली आहे. मी फक्त या मुलीसाठी नाही, मी प्रत्येक समाजासाठी आलेली आहे. जे काही गरीब घराण्यातली मुलगी होती ती एकाची मुलगी न होती, पुऱ्या भारताची मुली होती ती. आणि त्या भारताला न्याय मिळालाच पाहिजे. आणि जो कोणी आरोपी असेल त्यांना फक्त फाशीची शिक्षाशिवाय दुसरी शिक्षा नको. नाहीतर प्रशासनाने हे विचार करायला पाहिजे की जे काही आमचे पोलीस कर्मचारी जे काही अधिकारी असतील त्यांनी त्याला बघूनच एन्काउंटर करून टाकायला पाहिजे. हे आमची मनाची अपेक्षा आहे आणि हेच आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे त्या मुलीच्या आई वडिलांना आणि तिच्यावाल्या जे कोणी नातेवाईक असतील. आणि याच्यामध्ये अशा प्रत्येक गावाला अशा घटना झालेल्या आहे, त्यांना फक्त न्याय मिळाला पाहिजे. दिनांक 11 तारखेला जी घटना झाली मोजे चिचखेडा या गावामध्ये ती अत्यंत दुःखद घटना झाली. 6 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिला जीवे ठार मारण्यात आलेला आहे. अशी कृत्य करणाऱ्या जो आरोपी आहे त्या आरोपीला शासनाने त्वरित अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये जो खटला चालून त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे ही आमची शासनाला विनंती आहे. धन्यवाद. सांगा, 5-6 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून खून झाल्याची घटना घडली आहे. तरी सदर प्रकरणामध्ये परवाच्या दिवशी आमच्याकडं गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सुरुवातीला 363 आणि 302 प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला होता.
काल त्या मुलीचं मग पोस्टमार्टम वगैरे झाल्यानंतर त्याच्यावर तिचे लैंगिक अत्याचार झाल्याचं निदर्शनास आल्यामुळं सदर गुन्ह्यामध्ये भारतीय दंडसंहितेच्या 376 प्रमाणं आणि पोक्सो ॲक्ट प्रमाणं मी त्याच्यामध्ये कलम ॲड केलेले आहेत. त्याच्यामधला जो आरोपी आहे तो परवा दिवशीपासून फरार आहे. तर त्या संबंधानं आम्ही पूर्ण जामनेर तालुक्यामध्ये आणि आजूबाजूच्या तालुक्यामध्ये त्याचे फोटो वगैरे व्हायरल करून आम्ही सर्व पोलीस पाटील लोकांना आमच्या सर्व पोलीस स्टेशनला आम्ही कळवलेलं आहे. पोलीस स्टेशनचे आमचे दोन पथक, दोन अधिकारी, दोन पथक, RCP आहे आमची, त्याच्यानंतर LCBचे लोक आहेत, आमचे SDP ऑफिसचे लोक, सर्वजण आरोपीचा आम्ही शोध घेतो आहेत. आरोपीचा शोध घेऊन आरोपी अटक करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. नाही, तो आरोपी आणि ती मुलगी आहे एकाच गावामध्ये, घराच्या घरात जवळजवळच घरं होती त्यांची. तर त्या मुलीला आईस्क्रीम देतो, चॉकलेट देतो म्हणून त्यांना बाहेर घेऊन जाऊन केळीच्या बागेत नेऊन अत्याचार केलेले आहेत असं निष्पन्न झालेलं आहे. म्हणजे ते सेक्शुअल ऑफेन्सेस, म्हणजे सेक्शुअल इंटरकोर्स करत असताना तिच्या डोक्याला मार लागल्यामुळे हेड इंजुरी झालेली आहे, त्यामुळे तिचा मृत्यू झालेला आहे. संशयित आरोपी जो आहे त्या आरोपीचा भाऊ आमच्या टीमसोबतच आहे की हे हा जो आरोपी आहे ज्या समाजातून येतो तो जंगलामध्ये इकडे तिकडे कुठंतरी फिरत आहे, तिकडले रस्ते वगैरे माहीत होण्याकरता म्हणून आम्ही त्याच्या समाजाचे लोक आहेत, त्यांचे पुढारी लोक आहेत, ते पण आम्हाला मदत करतायत. त्याचा भाऊ, त्याच्या आई वडिलाकडं पण आम्ही विचारपूस केलेली आहे. तो इकडला आपल्या जळगाव तालुक्यामधला राहणार आहे. तो ज्या ठिकाणी नोकरी पूर्वी करत होता त्या ठिकाणी पण आम्ही आमचे लोक, गोपनीय लोक ठेवलेले आहेत. त्या ठिकाणी पण तो येईल तर आम्ही त्याला मग अटक करू.